नमस्कार मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबूराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज 27 सप्टेंबर जे काही फर्स्ट शिफ्टचे क्वेश्चन आहे ते पाहणार आहोत मित्रांनो. बघा, पहिला प्रश्न विचारला होता, विद्युत मोटर कोणत्या सिद्धांतावरती कार्य करते. तर कोणत्या विद्युत चुंबकीय सिद्धांतावरती विद्युत मोटर कार्य करत असते. बघा, दर पेपरमध्ये हा एक क्वेश्चन विचारला जातो नेहमी की विद्युत मोटर कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर करते. तर विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत. डायनामो तर काल विचारता, डायनामो कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर करतं, तर यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते असते. मग आपण सविस्तर या आधी पण भरपूर या गोष्टी पाहिलेल्या, कोणकोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेत रूपांतर करत असते. पुढचा प्रश्न होता, 30 जून 2022 भारतीय संविधानामध्ये किती अनुसूच्या होत्या. तर 12 अनुसूच्या होत्या. प्रश्न फिरून विचारला होता एक कन्फ्यूज करण्यासाठी अशा पद्धतीचा. तर 12 अनुसूची आहेत, 22 भाग आणि 395 कलमे. लक्षात घ्या मित्रांनो. एक प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत लावण्यात येते. तर कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात येत असते. लक्षात घ्या मित्रांनो. बघा, जी भारतीय संविधानाची जी आणीबाणी ती कोणत्या राज्याच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे, तर जर्मनीच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. महत्त्वाचं विचारलं जाऊ शकतो यावरती प्रश्न की आणीबाणी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली, तर जर्मनीच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेली. एक प्रश्न विचारला होता, माजुली द्वीपसमूह कोणत्या नदीवर आहे. तर ब्रह्मपुत्रा नदीवरती आसाममध्ये हा द्वीपसमूह आहे. जगातील सर्वात मोठा नदी द्वीपसमूह आहे. बघा, प्रश्न रिपीटेड आहे. बघा, भरपूर प्रश्न रिपीटेड आहे याच्यावरती होता, तो देखील रिपीटेड आहे. रिपीटेड नसेल तरी त्याविषयी आपण डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लोखंडाला गंज लागला तर त्यावरती कोणता कलर लावला जातो. तर कोणता फिक्कट लाल कलर लावला जातो लोखंडावरती. बघा, लोखंडाला गंज लागणे ही देखील रासायनिक अभिक्रिया आहे जी ऑक्सिजन आणि पाण्याच्या संयोगाने होत असते. लक्षात घ्या. बघा, अंतरवक्र आरशावरती एक प्रश्न विचारला होता, जर अशा अशा ठिकाणी वस्तूची प्रतिमा अशा अशी ठेवली तर तिथून त्याचं नाभी अंतर, अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. ते डेली असतात मित्रांनो, हे क्वेश्चन सोडवायचे असतं तुम्हाला, तर त्या पद्धतीने ते क्वेश्चन करा. एक प्रश्न विचारला होता, गंगा नदीच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर अलकनंदा आणि भागीरथी नदी यांच्या संगमाने गंगेची निर्मिती होती. तर हे विधान बरोबर आहे. उगम कुठे गंगेचा, गंगोत्री हिमालय, हे देखील बरोबर आहे. भारतातील सर्वात मोठी नदी आहे, 2525 किलोमीटर तिची लांबी आहे. आणि सहाय्यक नद्या कोणत्या आहे, रामगंगा, यमुना, सोन आणि महानंदा ह्या गंगेच्या सहाय्यक नद्या आहे. विचारले गेलेले प्रश्न आहे यावरती. बघा, गंगा नदीचे डॉल्फिन आहे त्याला राष्ट्रीय जलजीव घोषित करण्यात आलेले आहे. आणि बांगलादेशात गंगेला पद्मा देखील म्हटले होते, हा देखील क्वेश्चन आला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कलम 343 कशाशी संबंधित आहे. तर राज्यांचा राज्यपाल राज्यात 5 वर्षासाठी वित्त आयोगाची स्थापना करेल यासंबंधी कलम 343 संबंधित आहे. बघा, राज्य व राज्य पंचायत राज्यांना मदत करण्यासाठी राज्यपाल राज्यात 5 वर्षासाठी वित्त आयोगाची स्थापना करेल. केंद्रीय वित्त आयोगाचं कलम काय, 280 यावरती देखील प्रश्न विचारण्यात आले. आणि त्याची स्थापना कोण करतं, तर राष्ट्रपती करत असतात. गुणसूत्र X, Y काय फरक आहे किंवा कशाचे संबंधित आहे. बघा, क्वेश्चन एक्झॅक्ट आपल्याला माहीत नसतात, मुलं त्या पद्धतीने सांगत असतात की अशा अशा पद्धतीचे क्वेश्चन आले होते, तर त्याच्या रिलेटेड आपण त्या पद्धतीने सांगत असतो. तर बघा, हे दोन्ही सेक्स गुणसूत्र आहे, X आणि Y. याच्यामध्ये काय, X हे स्त्रीमध्ये असते, Y हे पुरुषामध्ये असते. लक्षात घ्या. आणि उष्मा आणि करंट यांच्यामधील समीकरण काय, तर H = I2RT. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण बघा, रिपीट क्वेश्चन आहे, बेंजिनमध्ये किती बॉन्ड असतात. तर 9 सिंगल बॉन्ड आणि 3 डबल बॉन्ड असतात बेंजिनमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तेलुगू कोणत्या राज्याची भाषा आहे. तर आंध्र प्रदेश व तेलंगणाची भाषा आहे. हा प्रश्न आपण भरपूर वेळा पाहिलेला आहे. तुम्हाला बोललो पण होतं की इथून पुढे शास्त्रीय भाषा 6 न विचारता कोणत्या राज्याची कोणती भाषा आहे, 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं तुम्हाला. आणि PDF पण या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे, पूर्ण डिटेलमध्ये दिलेली माहिती. ज्यांनी PDF घेतली असेल त्यांना रिपीटेड झालेले आहेत हे क्वेश्चन. सर्वात जास्त बोलली जाणारी ही 4थी भाषा आहे जगात. पहिली कोणती आहे, तर हिंदी. दुसरी कोणती आहे, बंगाली. तिसरी कोणती आहे, मराठी. 4थी तेलुगू आहे. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, जवाहर रोजगार योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली होती. तर 7व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली होती जवाहर रोजगार योजना. बघा, ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्यावरती पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रह्मकमळ कोणत्या राज्याचे फुल आहे. तर उत्तराखंड राज्याचे ब्रह्मकमळ हे फुल आहे. गाडगिळ योजना कशाशी संबंधित आहे. तर डी रामचंद्र गाडगिळ. बघा, 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये संबंधित. बघा, क्वेश्चन एक्झॅक्ट नाही भेटलं त्यामुळे त्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की नेक्स्ट शिपमध्ये जी मुलं आहेत त्यांना त्याचा फायदा होऊन जाईल. बघा, भारतातील राज्यांना योजना
राज्यांना योजनेसाठी केंद्राकडून येणारा सहाय्यता निधी असतो तो निर्धारित करण्यासंबंधी ही योजना होती. लक्षात घ्या 1969 चौथ्या पंचवार्षिक योजनेत गाडगीळ योजना. पुढील प्रश्न आहे, IPL 2022 लखनऊ सुपर जायंटचे कप्तान कोण होते? तर कोण होते? KL राहुल हे सुपर जायंटचे कप्तान होते लखनऊचे. बघा, दोन टीम ॲड करण्यात आले होते, एक लखनऊ सुपर जायंट आणि दुसरी होती गुजरात टायटन्स. त्यांनी जे काही 15 संस्करण होतं ते IPLचं जिंकलेलं आहे. लक्षात घ्या. बघा, बाकी गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे इतर PDFमध्ये पण आणि व्हिडिओमध्ये पण, त्यामुळे बाकी गोष्टी काय सांगण्यात. बघा नेक्स्ट, बघा विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे संस्थापक कोण होते? तर कोण होते? एस राधाकृष्णन किंवा लॉर्ड मेकाले. बघा, ज्या पद्धतीचा पर्याय आहे त्या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे, त्याच्यामध्ये आन्सर द्यायचं आहे जो काय ऑप्शन असेल ते. पुढचा प्रश्न आहे, कॉमनवेल्थ गेम 2022 खालीलपैकी कोणी सुवर्णपदक जिंकले होते? तर मीराबाई चानूने सुवर्णपदक जिंकले होते. मग अशाच रिलेटेड क्वेश्चन होता, काय क्वेश्चन होता एक्झॅक्ट माहीत नाही. कोणाचे जर पेपर झालेले आहेत तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सर्व क्वेश्चन टाका. एक प्रश्न आला होता, खालीलपैकी कशाचा धात्विक गुण सर्वाधिक आहे? बघा, एक्झॅक्ट माहीत नाही क्वेश्चन, अशा पद्धतीचे हे क्वेश्चन होते मित्रांनो. बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.